जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी घर सोडावे लागते. एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंवर हल्ला बोल. सीएम म्हणजे सामान्य माणूस हीच काहींसाठी पोटदुखी आहे. या पदावरच्या व्यक्तीने घर सोडून सामान्य जनतेत मिसळावे लागते. त्यांची समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना कराव्या लागतात. घरी बसून काम होत नसते अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्री ठाकरे आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की उद्योगपतीच्या घराखाली बॉम्ब ठेवून उद्योग पळाले असे म्हणणाऱ्यांपेक्षा उद्योगांना विश्वास देण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे. यामुळेच गेल्या 2 वर्षात 5 लाख कोटी गुंतवणुकीचे करार झाले आहेत. आमचे सरकार गतिमान असून लोकांच्या दारात जाऊन योजनांचा लाभ देत आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील सरकार यांचे डबल इंजिन सरकार असल्याने सामान्य जनतेला दुप्पट लाभ देण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या 50-60 वर्षात जेवढे काम झाले नाही त्यापेक्षा अधिक काम मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या काळात झाले असून भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही. भारताला जगात मान सन्मान मिळून देत असताना जागतिक पातळीवर देशाची भक्कम अर्थव्यवस्था निर्माण केली आहे. विरोधकांवर टीका करताना शिंदे म्हणाले की विरोधकांच्या पायाखाची वाळू घसरली असून हे चोरले ते चोरले असे रडकाने सुरू आहे. आम्ही मात्र या आरोपाला कामातून उत्तर देत आहोत. माझ्यासाठी सीएम म्हणजे सामान्य माणूस हीच काही लोकांसाठी पोटदुखी ठरली आहे. यासाठी आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आपला दवाखाना सुरू केला आहे. घरी बसून काम होत नसते तर कामासाठी रस्त्यावर यायला हवे. लोकांचे प्रश्न समजून घ्यायला हवेत तरच त्यांची सोडवणूक तळमळीने करता येते अशा शब्दात त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.